रिकाउंटिंग मशीन करण्या संदर्भात अर्ज दिला ना, तोच तसा एक राजकारणातला बालिशपणा मला पाहायला मिळाला. नगर जिल्ह्यातले निवडणुकीचं निवडणूक अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते कलेक्टर म्हणून कलेक्टर होते, आणि ते कलेक्टर महसूल डिपार्टमेंटशी निगडीत होते. म्हणजे महसूल विभागातील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः त्यांचा मुलगा निवडणुकीला उभा होता, त्यामुळं पालकमंत्री निवडणुकीला सामोरं जात होते, त्यामुळं कलेक्टर हे निवडणूक अधिकारी होते. ही प्रक्रिया त्यांच्या हातात होती ना सगळी. महसूलचे बहुतांशी महसूलचे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, आणि त्यांनी आक्षेप घेणं हे चुकीचं आहे. आणि ते ज्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेले, त्या पक्षाच्या ताब्यात 10 वर्ष झालं, या देशाची सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे त्यांचाच पार्टीला त्यांचा घरचा आहे रे म्हणणार काही वावग ठरणार नाही, कारण त्यांचाच या प्रक्रियेवर विश्वास नाही. पण याची आम्हाला काही चिंता नाही. आणि त्या परिवाराबद्दल जर बोलायचं म्हणलं तर त्यांची एक जुनी खासियत आहे. त्यांचे आजोबा सुद्धा ज्यावेळेस 91 निवडणुकीत पराभूत झाले त्यावेळेस यशवंतराव गडाख साहेबांवर सुद्धा असंच आक्षेप नोंदवला होता. आणि आता त्यांनी परत करणं त्यांच्यासाठी काही म्हणजे नवीन नाही, काही हे परंपरा आहे त्यांची. म्हणजे या गोष्टीची मला काय काळजी नाही. आता हे त्यांच्या पार्टीतल्या नेते मंडळींनाच कळायला पाहिजे ना, हे कोणाचेच नाही का नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.